काही नाही सांगायचं त्याच्यावर. मराठा समाजाचा अजून सुद्धा प्रश्न सुटताना दिसत नाही याच्यावरती नक्कीच. आणि आपण पाहिलं असेल जे आता दोन्ही वेळा भाजपनी सोडवण्याचा काही प्रयत्न केला तो खरा होता की खोटा होता, पण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आरक्षणासाठी वेगळे समाज मागत आहेत, पण पुढे जाऊन देखील नोकऱ्यांची काय उपस्थिती आहे, काय परिस्थिती आहे ह्याच्यावर विचार करणं ह्या सरकारने गरजेचं आहे. आज जेव्हा सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये, तेव्हा आम्ही सगळ्यांसाठी उद्योगधंदे असतील किंवा शेतकऱ्यांसाठी सगळं काही चांगलं करण्याचा प्रयत्न जे करतात ते करू. 17 लाख ऍप्लिकेशन त्याच्यात आले, तुम्ही विचार करा महाराष्ट्रात जॉबची काय परिस्थिती, बेरोजगार किती आहेत. सर इकडे साताऱ्याचे पालकमंत्री ठाणे आज कार्यक्रम आपण पाहताय जे इकडे स्थानिक आहेत त्यांच्यातून ठराविक लोकांचा आमचा आज कार्यक्रम झाला. इथे पाटण विधानसभेत चांगलं आपण पाहताय मतं मिळालेली आहेत, आणि जो नेहमी तिथे रिस्पॉन्स मिळतो तो तुफान असतो. आज इकडे जे राहणारे लोक आहेत त्यांचा कार्यक्रम होता, इथे त्यांना संबोधित केलं आणि त्यांचा थोडं त्यांच्याशी संवाद साधला. धर्मवीरचा भाग तू जो येतोय हॅशटॅग त्याला हिंदुत्वाशी आता काय सांगायचं मग त्यांचं. सर सचिन पिळगावकर असं देखील म्हणतात की मुख्यमंत्र्यांनी चित्रपटात काम केलं, तुमचं स्वागत आहे सिनेसृष्टीत, त्याच्यावर काय सांगू शकतो मी. आज शिवसेनेच्या सरकारला 2 वर्ष कुठेतरी कंप्लीट, शिवसेनेच्या नाही गद्दारांच्या खोके सरकारला आज जागतिक खोके दिन आहे. ज्यांनी धोका दिला, जे खोटारडे आहेत, जे बापचोर आहेत, त्यांना जे कोणी निर्लज्ज असतील ते त्यांचा सत्कार करतील. ओके, थँक्यू.